भारताचं शेजारचं राष्ट्र चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झालाय, त्यामुळे भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या BF7 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचं गुजरात आणि ओडिशामध्ये 4 रुग्ण आढळले, त्यामुळे थोडी चिंता वाढली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सगळ्या राज्यांना सतर्क रहा अशा सूचना दिलेल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्याशी याबाबतच चर्चा करणार आहेत. या बैठकीमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून मास्क सक्ती करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. केंद्रानं कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. नीती आयोगानं लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा तसंच बूस्टर डोस देण्याचा सल्ला दिलेला आहे. बाहेरून येणाऱ्या लोकांचं केंद्र शासनाच्या सूचनेवरून एअरपोर्टवर टेस्टिंग सुरू केलेलं आहे. ती चांगली बाब आहे, ती स्वागतार्ह आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीनं जसा एक स्टेट टास्क फोर्स होता, मी आज ऐकतोय की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेजण या कोविडच्या अनुषंगाने बैठक घेत आहेत, तर तशा पद्धतीनं टास्क फोर्स गठीत करणं आणि पूर्वीच्या अनुभव लक्षात घेऊन अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेची सुरक्षितता करणं मला वाटतं ही महत्त्वाची बाब आहे. कोरोनाचा पुन्हा वाढता प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. चायना लॉकडाऊन झालेलं आहे, जपानमध्ये खूप वाढलेले आहेत, साऊथ कोरियामध्ये खूप वाढलेले आहेत, ब्राझील आणि अमेरिकेमध्ये खूप वाढलेले आहेत. या सगळ्याच देशांचा एकंदर पुढच्याला ठेच मागचा सावध असं मराठीतली जशी म्हण आहे, त्या पद्धतीनं आपण अत्यंत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.